अकाल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार नागपूर, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मागचा जो आपला व्हिडिओ होता तो 4 मिलियन म्हणजे 40 लाख लोकांनी बघितला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आणि काही लोकांनी त्या व्हिडिओमधून इन्स्पायर होऊन काही व्हिडिओ सुद्धा बनवले स्वतःहून, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन। तुमचं प्रेम असंच कायम असू द्या। लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या समस्या समाजासमोर आणि प्रशासनासमोर मांडणं आणि ते सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे। कसं आहे ना, आपला आवाज जरसा मोठा आहे आणि आपण लय खोट बोलतो, त्यामुळे ज्याले लागायचं त्याला बरोबर लागते। पण एक सांगू, 100% आपण खरं बोलतो। आपलं काम आहे बोलायचं, ज्याले लागायचं त्यांना लागून घ्यावं। आपलं काम असते फिअरलेस, डायरेक्ट विषय रोखठोकपणे मांडणे। विषय संपला। तुम्हाला माहिती असेल की 1 एप्रिल ते 30 एप्रिल या 30 दिवसाच्या कार्यकाळात 2230 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आणि 1,78,119 लोक कोरोनामुळे संक्रमित झाले। मागच्या 30 दिवसात नागपूर शहरातला कोरोनामुळे मृतांचा आकडा आहे 1,197 आणि शहरातला कोरोनामुळे जे संक्रमित झाले त्या लोकांचा आकडा आहे 1,78,121। आज काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवणार आहे, त्याचे उत्तर शोधण्याचा आपण मिळून प्रयत्न करू। नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? तर 46,53,570 एवढी मोठी लोकसंख्या। आणि सरकारी हॉस्पिटल किती आहे? फक्त 2, एक म्हणजे मेयो आहे आणि एक म्हणजे मेडिकल आहे। बाकीचे छोटे मोठे हॉस्पिटल सोडून द्या। एक ते एम्स आहे, ते सुद्धा पूर्ण क्षमतेने चालू झाले नाही आहे आणि त्या एम्स मध्ये सुद्धा तत्सम पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे नातेवाईक भरलेले आहेत। एवढी मोठी आपली लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा भार उचलण्यासाठी मग किती हॉस्पिटल असायला पाहिजे होते आजपर्यंत? ठीक आहे, हा विषय सोडून द्या। लहान मोठे मिळून नागपूर महानगरपालिकेनं शहरात घोषित केलेले सरकारी हॉस्पिटल किती आहेत? तर फक्त 12 आणि बेड किती आहेत? तर 2660। ठीक आहे, त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल किती आहे पुऱ्या नागपुरात? 141 आणि बेड किती आहे? तर 4,484। एकूण बेड किती झाले? 7,144। शहरातल्या ऍक्टिव्ह पेशंटची संख्या किती आहे? तर 46,000। शहर आणि ग्रामीण मिळून पुऱ्या बेडची संख्या जरी एकत्र केली तरी या 46,000 पुरत नाही। मग असे किती लोक आहे ज्याले अजून बेड नाही भेटला, ज्याले अजून ऑक्सिजन नाही भेटलं? असे किती लोक आहे की जे मरून राहिले विदाऊट ऑक्सिजन आणि विदाऊट बेड? आणि अशी जर दडबदरी परिस्थिती आहे तर मग आता काय बोलावं तुमच्या या प्रशासनाच्या कारभारावर? अरे कुठं आहे ते जम्बो हॉस्पिटल? अरे कोर्टानं विचारलं तुम्हाला कुठं आहे जम्बो हॉस्पिटल, सांगा ना आता कुठं आहे? तुकाराम मुंडेनं कोविड केअर सेंटर उभारलं होतं 5,000 बेडचं, कुठं घातलं ते? तिथचे बेड कोणत्या भोकात घातले तुम्ही? तिथं हॉस्पिटल काऊन नाही उभारलं? कोविड केअर सेंटर काऊन नाही उभारलं? तिथं एवढ्या मोठ्या सोयी होत्या, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, आम्ही पण तो व्हिडिओ पाहिला, तिथं सर्व सुविधा होत्या। अरे नव्हत्या तर उभ्या करता आल्या असत्या कोविड केअर सेंटरसाठी। पण तुम्ही अजून ते जम्बो कोविड केअर सेंटर का चालू केलं नाही? बरं तुकाराम मुंडेचं नाही पाहिजे तर तुमचं तो जम्बो हॉस्पिटल दाखवा, कुठं आहे? ओ पालकमंत्री साहेब, कुठं आहे जम्बो हॉस्पिटल? खरं सांगा, कोर्टानं जेव्हा तुम्हाला झापलं तेव्हा तुम्हाला जाग आली का नाही? त्याच्या आधी तर तुम्ही तामिळनाडूत व्यस्त होते। कुठं आहे तुमचं जम्बो हॉस्पिटल, कुठं आहे? खरं सांगा आता की मानकापूर जम्बो हॉस्पिटलची कल्पना तुम्ही का गुंडाळली? विभागीय आयुक्त महोदय, कलेक्टर साहेब, मनपा आयुक्त, महापौर महोदय, अरे कुठं नेऊन ठेवलं आमचं जम्बो हॉस्पिटल? आमच्या नागपूरकरांचं हक्काचं जम्बो हॉस्पिटल कुठं नेऊन ठेवलं? अरे कुठं नेला आमचं नागपूरचं जम्बो हॉस्पिटल? अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, लाजा लोकायले मरणाच्या खाईत लोटून तुम्ही मजा मारून राहिले? अरे बाबांनो गरीबाले परवडत नाही रे ते प्रायव्हेट हॉस्पिटल। त्याले मेयो मेडिकल शिवाय पर्याय नाही आहे, सगळे दरवाजे बंद आहे त्याच्यासाठी। एम्स मध्ये बेड नाही, मेयो मध्ये बेड नाही, त्या एम्स मध्ये त्या नेत्याच्या पीएचा फोन गेल्याशिवाय बेड भेटत नाही। अरे मग गरीबांना का रस्त्यावर मराव का? अरे सांगा, रस्त्यावर मराव का गरीबांना? तोच मत देते ना तुम्हाला। काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना मेडिकलच्या रेसिडेंट डॉक्टरचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं। काय तर मग ते लोक मेडिकलचे मागच्या 13 महिन्यांपासून कोविड पेशंटसाठी दिवस रात्र मेहनत करायत। अबे थोडा तर श्वास घेऊ द्या त्या मेडिकलवाले। आणि तुम्हाला सांगतो की ते शिष्टमंडळ जेव्हा त्या आयएएस ऑफिसरला भेटायला गेलं त्यांनी त्याला सांगितलं की मेडिकलची कॅपॅसिटी संपलेली आहे, प्रशासनानं दुसरी व्यवस्था उभी करावी असं त्यांनी म्हटलं तेव्हा हा आयएएस ऑफिसर काय म्हणे माहित आहे का?
तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त पेशंट घेऊ नका. गर्दी जर झाली तर हॉस्पिटलचे दार लावून टाका, बंद करा, असं त्यांनी म्हटलं. वा रे बेश्रम प्रशासन, अबे किती दळभद्री. अरे अशाच तुमच्या नाकर्तेपणामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत. तुम्हाला सांगतो की मागच्या तुमच्या अशा नाकर्तेपणामुळे मागच्या 25 दिवसामध्ये 2-3 वेळा मेडिकलच्या कॅज्युअलचे डिपार्टमेंटचं दार बंद करण्यात आलं. अरे लोकांचे हाल होऊन राहिले रुग्णाचे, तरी तुम्हाला अकला नाही आहे आणि तरीही तुम्ही जम्बो हॉस्पिटल उभं करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. अरे हायकोर्टानं तुमच्या कानाखाली मारली प्रशासनाच्या, तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही आहे. अरे कसले दळभद्री अधिकारी आणि मंत्री आहे तुम्ही. अरे असे कसे रे तुम्ही IAS ऑफिसर, तुम्हाला क्रायसिस मॅनेजमेंट नावाचा विषय शिकवला होता की नाही? मी तर हा प्रश्न विचारणार आहोत IAS असोसिएशनले हा व्हिडिओ टॅग करून की हाऊ दिस पीपल आर हँडलिंग दिस कोविड सिच्युएशन विदाऊट एनी सटल प्लॅनिंग. अरे नेत्याचं सोळा रे, ते तर दळभद्री आहेतच बिंडोक, पण तुम्ही, अरे तुम्ही तर अशा गेंड्याच्या कातडीचं होऊ नका रे. अरे तुमच्याकडून जर आम्ही अपेक्षा नाही करू तर कोणाकडून करा? प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा करणार, कारण की तुम्ही हुशार म्हणून तिथं बसलेले आहेत. जम्बो हॉस्पिटल कधी होईन काही माहित नाही, पण प्रायव्हेट हॉस्पिटलले पुरा ऊत आलेला आहे. हा धडाधड परमिशन भेटत आहेत कोविड केअर सेंटरसाठी. आम्ही बेड वाढवले, आम्ही बेड वाढवले, आम्ही बेड वाढवले, असं म्हणणाऱ्या महापौर आणि आयुक्तांनी मला सांगावं की सरकारी हॉस्पिटलचे तुम्ही किती बेड वाढवले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचे किती बेड वाढवले. नागपूरकरांनो, तुम्हाला माहित आहे कोणाकोणाला परवानगी देऊन राहिले? चाइल्ड स्पेशलिस्ट, आय स्पेशलिस्ट, हाडांचे दवाखाने, डोळ्यांचे दवाखाने, या सगळ्याला कोविड केअर सेंटरची परवानगी आहे. त्याच्यानंतर माहित आहे का, काही काही हॉस्पिटल जे मोठमोठे आहे ना, त्यांना वेगवेगळे हॉटेल भाड्यावर घेतले कोविड केअर सेंटरसाठी आणि तिथं कोविड केअर सेंटर चालू केले. आणि भाडं किती आहे माहित आहे का? 25,000 पर डे, 1.5 लाखाचं पॅकेज, 3.5 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज. अबे त्या 5 लाखाच्या पॅकेजमध्ये तुमच्या कोविड केअर सेंटरमध्ये येईन कोण? गरीब येणार आहे का तिथं? श्रीमंतच येईन तर ती. अरे पण मग गरिबांना, मिडल क्लास फॅमिलीवाल्यांना कुठं जाव रे? फक्त त्या मेडिकल आणि मेवशिवाय तुम्ही प्रशासनानं दुसरा पर्याय तरी ठेवला का गरिबाईसाठी आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी? दडभद्री निरा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जेवढी तत्परता हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड वाढवण्यासाठी दाखवताय, तेवढीच तत्परता तुम्ही गरिबांसाठी जम्मू हॉस्पिटल उभं करण्यासाठी का नाही दाखवताय? आता काय तर ज्याले पैसे कमवायची खास सुटलेले आहे तो आता कोविड केअर सेंटर खोलून आला. हॉटेलवाले, लाजवाले, लहानवाले, मंगल कार्यालयवाले, आणि तुम्हाला सांगतो की ते CAवाले, CA लोकांनी पण आता ते कोविड केअर सेंटर उभं केलं. अरे CA जान कोविडचा काय संबंध? लूट मची है लूट, लूट सको तो लूट लो नागपूरच्या जनतेले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो घोळ चालू आहे त्याला जबाबदार कोण आहे? तर सर्वस्वी केंद्र सरकार. तुम्हाला सांगतो की आरोग्य विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात रेमडेसिवीर इंजेक्शन जीव वाचवू शकत नाही. अरे मग कायले लिहून देतात पेशंटले की ते रेमडेसिवीर इंजेक्शन आणा, 5 आणा, 6 आणा, 7 आणा? कुठून आणणं तो? इकडे जिल्हाधिकारी म्हणते की बाहेर विकत भेटणार नाही, आणि त्याच्यात जे बाहेर जिथं भेटत होतं तिथून सुद्धा ब्लॅक मार्केटिंग. 25,000, 70,000, अरे 1.5 लाखांना रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांना विकत घेतले. हॉस्पिटलवाल्यांना त्या इंजेक्शनची ब्लॅक मार्केटिंग केली, डॉक्टर लोक पकडले गेले, नर्स, वॉर्ड बॉय पकडले गेले. निव्वळ धंदा चालला धलदा. काय तर मग हे घ्या कागद आणि आणा इंजेक्शन, पेशंट वाचवायचं आहे आणा. अबे लोक कुत्र्यासारखे रस्त्यावर हिंडत आहे, लोकांना फोन करत आहे इंजेक्शनसाठी, तरी त्याला इंजेक्शन भेटत नाही. कोर्टानं म्हटलं की नागपूरला 10,000 इंजेक्शन ताबडतोब उपलब्ध करून द्या, पण कोर्टाच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवली. ताबडतोब 10,000 इंजेक्शन आपल्या महानगरपालिकेला उपलब्धच नाही झाले. महानगरपालिका कलेक्टरकडे बोट दाखवते, कलेक्टर राज्य सरकारकडे बोट दाखवते, राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते. अरे काय न्याय व्यवस्थेचा म्हणजे पुऱ्या प्रशासनाचा खेळखंडोबा करून टाकला बे तुम्ही. ऑक्सिजनचं बी तेच, ऑक्सिजन संपलं. अरे जेव्हा माहित होतं की आपल्या इकडं कोरोना रुग्णांची संख्या, पेशंटची संख्या वाढून राहिली, तर तेव्हाच तुम्ही नियोजन काऊन नाही केलं? तेव्हा जर तुम्ही हातावर हात देऊन बसले नसते तर आज तुम्हाला धावपळ करायची गरजच नसती पडली ना. आपल्या नागपूरच्या काही नेत्यांनी पुढाकार घेतला, त्यांचे आभार. गडकरी साहेब सॅल्यूट तुम्हाला. आणि पुऱ्या देशाला माहित आहे की हे काम फक्त तुम्हीच करू शकता, हे काही ऐऱ्या गैऱ्या नत्यू खैऱ्याचं काम नाही आहे. अबे गडकरी साहेबांना जर पुढाकार घेतला नसता म्हणजे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोक मेले असते. आणि त्या प्यारे खानचा सुद्धा मी आभार मानेन, सलाम करतो मी त्यांना. सलाम भाईजान, रमजान में क्या नेकी कमाई है हमारे मुस्लिम भाईजान ने. 85 लाख स्वतः जवळचे खर्च करून ऑक्सिजन आणलं त्या माणसानं. सॅल्यूट भाऊ तुमच्या कामाला, सलाम आपला. आणि बंटी शेडके दादा तुमचे सुद्धा आभार, तुम्ही
म्हणजे एकुलता एक नगर सेवक आहे की जो रस्त्यावर उतरून काम करत आहे. तुम्ही मेयो हॉस्पिटलमध्ये जो ठाण मांडून बसलेला आहे आणि त्याच्यामुळे गरीब लोकांना थोडासा होईना दिलासा भेटत आहे. कारण जेव्हा आमच्यासारख्या संघटनेला जेव्हा कॉल येतात आणि तेव्हा समोरचा म्हणते की भाऊ माई कंडिशन नाही आहे पैसे भरायची, तेव्हा आम्हाला एकच नाव सुचते ते म्हणजे की बाबू मेयोमध्ये जाय आणि तिथं बंटी शेडकेची टीम आहे, तिथं ते काही ना काही अरेंज करून देतील. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. अध्यक्ष महोदय, फडणवीस साहेब, तुमचे सुद्धा आभार. अरे तुम्हीच कशाला राहताय, ते 5 टँकर तुम्ही ऑक्सिजन जे आणलं ना त्याच्यासाठी. पण ते कलेक्टर ऑफिसचं जर नाट्य तुम्ही रूपांतर केलं व्हिडिओ व्हायरल करून, ते काही आपल्याला पटलं नाही. म्हणजे पुढच्या वेळेस जर व्हिडिओ बनवसान तर प्रोफेशनल व्यक्तीकडून बनवा, म्हणजे असं तोंडावर पडण्याची वेळ येणार नाही. आणि पालकमंत्री साहेबांचं काय सांगावं, कोर्टानं कान उघाडली केल्यामुळे काम करत आहेत, सध्या त्यांचं काम स्लो आहे पण करतात बिचारे. आज काही जास्त घेऊ नये आपण त्यांचं, आज जाऊ द्या. विषय एवढाच आहे की तहान लागल्यावर वीर खोदल्यावर कोणता परिणाम होते आपण पाहिलेला संपूर्ण नागपूरकरांना. आणि आता हे प्रशासन जर फेल पडलेलं आहे इथं तर यासाठी जबाबदार कोण आहे हे नागपूरकरांना तुम्हीच ठरवा. मागे विशाखापट्टणम वरून 3 ऑक्सिजनचे टँकर आले आणि भक्तांना जाजा पोस्टर टाकल्या फेसबुकवर, अरे 3 टँकर, अरे कितने टँकर थे सरदार, 3 टँकर, 3 और नौटंकी 330. अबे अडान चोटा नो कशाची पब्लिसिटी करून आली, अरे कशाचा जल्लोष करताय तुम्ही अडाण्यांनो. लोक मरून राहिले इकडे ऑक्सिजन अभावी आणि तुम्ही श्रेय घेऊन राहिले नेत्याच्या नावानं. लाजा वाटू द्या अडाणी लोकांनो, लाजा. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, सिलेंडर दिले त्या प्यारे खाननं आणि ते लावून कुठं राहिले माहित आहे का, मनपाच्या हॉस्पिटलमध्ये. मेहनत प्यारे खानची आणि श्रेय कोण घेऊन राहिलं तर बीजेपीचा सर अध्यक्ष महापौर महोदय, हे पाहून घ्या तुम्ही. असला अडाणीपणा चालू आहे आपल्या इथं. एकंदरीत काय तर आम्हाले पहा आणि फुलं वा असा पुरा म्हणजे पुऱ्या नागपूरचा बाजार उठवून टाकला जाईन, बेकार परिस्थिती करून टाकली पुऱ्या नागपूरची. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर धावपळ करून आले. हीच धावपळ जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात केली असती तर हजारो लोकांचे जीव वाचले असते. माहित होतं आपल्याला की दुसरी लाट येणार आहे आणि ती दुसरी लाट अजून भयंकर असणार आहे हे माहित होतं, पण तरी सुद्धा आपण धावपळ केली नाही आहे आणि तुमच्या नाकर्तेपणामुळेच जीव गेले. आपण काय केलं, यांनी जास्त काहीच नाही केलं, यांनी फक्त गवत उपटलं आणि गवताचे भारे बांधले तोपर्यंत. अध्यक्ष महोदय, फडणवीस साहेब, तुम्हाला अशी काय गरज होती ते तिथून स्पीकरवर कॉल लावून व्हिडिओ व्हायरल करायची? कोणाला दाखवत होते तुम्ही तुमचा वोट आहे म्हणून? गडकरी साहेब आले की ते करू शकतात तर मी बी करू शकतो म्हणून. बरं, कॉल केला तर केला पण व्हिडिओ व्हायरल केला तुम्ही, म्हणजे केजरीवालनं व्हिडिओ व्हायरल केला तर प्रोटोकॉल तोड द्या. अरे तुमने क्या किया? अरे काय फडणवीस साहेब, काय प्रकार आहे हा साहेब? तुम्ही आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले माणूस आहात आणि साऱ्या लोकांना बी माहित आहे तुमच्यामध्ये पॉवर आहे, पण त्याच्यासाठी दाखवण्यासाठी तुम्हाला हे असं नाट्य करण्याची गरज कशी काय पडली? फडणवीस साहेब, तुम्ही आधीपासून थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही जर लक्ष दिलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. नाही, आम्हाला माहित आहे तुम्हाला पूर्ण नागपूर झेपणार नाही आहे, अरे स्वतःच्या मतदारसंघात तरी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. हा, तुम्हाला सांगतो, तुमच्या मतदारसंघातले लक्ष्मीनगर झोन, धंतोली झोन कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. आजपर्यंत किती लोक मेले विचार करा. हा, घेतला का तुम्ही आढावा तुमच्या मतदारसंघाचा, किती लोक मेले म्हणून तुमच्या मतदारसंघात? माहिती घ्या त्याची अध्यक्ष महोदय. फक्त कोविड केअर सेंटर आणि लसीकरण केंद्राला भेटा देऊन आणि त्याचे फोटो टाकून प्रश्न सुटणार नाही आहेत ना. तुम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आहे. अरे तुमचा अभ्यास आहे, तुमचा दरार आहे, तुमचा तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे. अरे गोल्ड मेडलिस्ट आहे ना बा तुम्ही कायद्यामध्ये. अरे तुम्ही जसे त्या वजे प्रकरणासाठी आवाज उळूळू भांडले ना, तसं तुम्ही नागपूरसाठी भांडायला पाहिजे होतं मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे सोबत द्या म्हणून, पण नाही ते नाही केलं तुम्ही. तुम्हाला वजे इम्पॉर्टंट होता, नागपूरकर इम्पॉर्टंट नाही. तू काऊन केलं नाही तुम्ही असं, नागपूरसाठी तुम्ही भांडले काऊन नाही? ठीक आहे, नाही राज्य सरकार, अरे पण केंद्र सरकार. अरे तुम्ही एक जरी कॉल लावला असता केंद्र सरकारले तर नरेंद्र मोदीनं 1000 व्हेंटिलेटर म्हणजे एका मिनिटात पाठवले असते, पण तुम्ही तुमचं वजन काही वापरणार नाही. तुम्हाला ते वजन त्या व्हिडिओसाठी वापरायचं होतं व्हायरल करण्यासाठी. अरे काय, तुमच्याकडून आम्ही अशी अपेक्षा नाही करत भाऊ. अरे नागपूरकरांसाठी तरी तुम्ही केंद्रासोबत भांडा ना, तुमच्यात आहे ती ताकद. अरे आता तरी बा थोडंसंच लक्ष द्या नागपूरकडे. बस नागपूरच्या दळणघाटांवरचं वास्तव सुद्धा खूप विदारक आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आज नागपूरमध्ये 85-90 लोक दररोज मरत आहेत, पण त्या दळणघाटांवर जेवढ्या बॉड्या जळत आहेत
त्यात खूप मोठी तफावत आहे. काही लोक घरी मरत आहेत, जे लोक घरी मरत आहे त्यांची आकडेवारी महानगरपालिका घेत आहे नाही घेत आहे याच्याबद्दल काही 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 कोणाला काही ठाव ठिकाणा नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या पूर्ण जी आकडेवारी आहे ऍक्च्युअल आकडेवारी लोकांपर्यंत पोहोचू द्या. काही दिवसांपूर्वी आयुक्त म्हणाले की मी याच्याबद्दल लक्ष देतो, बघतो, करतो. अरे पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नागपूरकरांना जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे ती लोकांना कळू द्या. आणि अजून एक गोष्ट की आपल्या कालपर्यंत आपल्या दहनघाटांवर 2500 रुपये शुल्क आकारलं जात होतं कोविड बॉडीच्या अंतिम संस्कारासाठी. तुम्हाला सांगतो की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट अंत्यसंस्कार केला जातो. हा आमच्यासारख्या नागपूर सिटीजन फोरमसारख्या वेगवेगळ्या संघटनांनी या निर्णयाला विरोध केला तेव्हा कुठे आता तो निर्णय घेतला त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट करण्याचा. म्हणजे 13 महिने लागले आपल्या नागपूर महानगरपालिकेला तो निर्णय घेण्यासाठी. ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, निर्णय घेऊन सुद्धा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येते त्या दहनघाटांवर. आता सुद्धा ते वसुली चालूच आहे. आणि आमचं अजून एक म्हणणं आहे की तिथं जे लाकूड लॉबी आहे पहिले ते लोक तुम्ही हटवा, तिथं चांगले लोक नियुक्त करा आणि तेव्हाच कुठे हे सुधरेल. साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत सर्वाधिकार आपल्या मनपा आयुक्तांना दिलेले आहेत. आणि जेव्हा तुकाराम मुंडे होते तेव्हा ज्यांनी हे सर्वाधिकार वापरले तर त्याचे परिणाम काय झाले हे सर्व नागपूरकरांनी बघितलेले आहे. पण त्याच पद्धतीचे काम आपल्या आताच्या आयुक्तांकडून अपेक्षित करणं हे मला तरी चुकीचं वाटते. पण ते जे करत आहे त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या कामाची स्पीड वाढवा. फक्त एसी मध्ये बसून आदेश देण्यानं काही होणार नाहीये. त्या आदेशाची अंमलबजावणी ग्राउंडवर काय होत आहे ते सुद्धा तुम्हाला बघावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला फील्डवर असणं गरजेचं आहे आणि याची काळजी आयुक्तांनी घेतली पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो की आम्ही तुमच्यावर टीका करत नाहीये कारण की सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की प्रशासनामध्ये जर काही त्रुट्या असतील, काही चुकी असतील तर त्या सांगण्याचा अधिकार नागरिकांना आहे आणि तोच अधिकार आम्ही नागरिक बजावत आहो. आणि प्रशासनामध्ये ज्या चुका आहे, ज्या त्रुट्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करू शकत नाही, तुम्ही आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकू शकत नाही कारण की आम्ही फक्त प्रशासनामध्ये असलेल्या त्रुट्या आणि चुका दाखवत आहोत. त्यामुळे आयुक्त महोदय तुम्ही लक्ष द्या. आमच्यासारखे तरुण युवा नागरिक तुम्हाला सांगत आहे. कशासाठी सांगत आहे तर परिस्थिती सुधारली पाहिजे, ही सिस्टीम सुधारली पाहिजे. या परिस्थिती सिस्टीममध्ये ज्या त्रुट्या आहेत, ज्या चुका आहे प्रशासनामध्ये, ज्या चुका आहे त्या सुधारण्यासाठी आम्ही सांगत आहोत. यासाठी आमची कळवळ आहे. पण आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार तुम्हाला? अरे नागरिक जर तुम्ही प्रशासनासोबत काम नाही करणार तर तुम्हाला माहीत कसं पडेल की नेमकं घडत काय ग्राउंडवर? महापौर महोदयांना सुद्धा माझं सांगणं आहे की थोडी चमकोगिरी कमी करा, बोलबच्चनपणा कमी करा. फक्त दौरे व्हिजिटा करून त्याच्या फक्त पोस्टा फेसबुकवर टाकू नका, काहीतरी ऍक्च्युअल ठोस काहीतरी करा. हा जिथं गरज आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो ते दहन गट आहे, त्या वॅक्सिन सेंटर आहे, जिथं सुधारणा करण्यासाठी वाव आहे त्या सुधारणा तुम्ही करा, काहीतरी ठोस करा. जेणेकरून आमच्या आपल्या नागपूरचे जे लोक आहेत त्यांना वाटलं पाहिजे की या कोरोना लढाईमध्ये आमचा नेता काहीतरी ठोस करत आहे आणि त्यांना असा विश्वास वाटला पाहिजे असं काहीतरी करा. जे अधिकारी लोक काम करत नसतील त्यांच्या डोक्यावर जाऊन बसा आणि त्याचं काम करून घ्या. त्याच्याकडून मागच्या महापौर सारखं तुम्ही करू नका, नाही तर त्याच्या काळात हॉस्पिटलवाले लुटत होते आणि तेव्हा ते मुखदर्शक बनले होते आणि आता म्हणतात हॉस्पिटलवाले लुटत आहे. तर तसंच तुम्ही करू नका. आज तुम्ही मागे एक बयान दिलं होतं की हॉस्पिटलवाले असं म्हणजे जे लुटत आहे त्यांच्यावर कारवाई केली तर बेड कमी पडतील. असा मूर्खपणा तुम्ही करू नका. तुमचं काम आहे, चुकीचं कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची. नागपूरच्या लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे, चुकीचं असणाऱ्यांवर कारवाई करा. ॲम्ब्युलन्सवाले 15-15 हजार रुपये घेत आहेत 3-3, 4-4 किलोमीटरचे, तिथं बघा काहीतरी होते का. तर नागपूरच्या लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे, काहीतरी ठोस करा. पुण्या मुंबईच्या महापौरांकडून थोडं काहीतरी शिका. पुण्याचा महापौर तर तुमच्याच पक्षाचा आहे बा, बीजेपीचा, त्याचं काहीतरी अनुकरण करा. जे लोक या काळामध्ये चांगलं काम करत आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. मग ते प्रशासकीय अधिकारी असतील, प्रशासकीय कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, नर्स असतील किंवा 24/7 रस्त्यावर पहारा देणारे पोलीस असतील, त्यानंतर स्वतःच्या लहान लहान मुलांना घरी सोडून रस्त्यावर तत्परतेनं उभे राहणाऱ्या महिला पोलीस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असतील, होमगार्ड असतील, त्यानंतर सफाई कर्मचारी असतील, त्या सर्वांना माझा मनापासून आणि कडक सॅल्यूट, सलाम आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या या व्हिडिओमध्ये जे मी बोललो त्या बोलण्यातून जर कोणाला काही टोचलं असेल तर ते टोचू द्या, कारण की संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की सत्य आम्हा म्हणी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. त्याच तुकाराम महाराजांच्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहोत. जर कोणाला काही बोचलं असेल तर बोचू द्या, कारण की जोपर्यंत तुम्हाला बोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय घडतंय ते कळणार नाही, आणि जो जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा कुठं त्याच्यात सुधारणा होईल. सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू सत्यासाठी, सत्याच्या आग्रहासाठी, समाज सुधारण्यासाठी, परिवर्तनासाठी, चांगलं काम होण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी, देशासाठी, राज्यासाठी, आपल्या नागपूर शहरासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, कोविड नियमांचे पालन करा, नागरिकांनी थोडं लक्ष द्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपण यावर्षी कोविडला संपवूनच पुढे जाऊया हा निर्धार आपण करूया. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब. जिंदाबाद.